सर्वात महत्त्वाची मागणी ही होती की शासनानं जो DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा, म्हणजे आता हॉस्टेलमध्ये जेवण देण्याऐवजी डायरेक्ट पैसे खात्यावरती देणार आणि विद्यार्थ्यांना आपली आपली सोय करायची कुठे करायची ती, असा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. शासनानं तो निर्णय तातडीनं मागे घ्यायला हवा. त्या निर्णयाचे होणारे दुष्परिणाम प्रचंड आहेत. शासनानं ऑलरेडी आश्रमशाळांमध्ये तो निर्णय राबवला आहे. पालकाच्या खात्यावर जास्त डायरेक्ट पैसे जात आहेत, पण त्या पोरांसाठी प्रत्यक्षात ते वापरले जातच नाहीत, ते वेगळ्याच ठिकाणी वापरले जात आहेत. आजही हे पैसे जर खात्यावर आले तर याचे अनेक दुष्परिणाम होणार आहेत. सगळ्यात पहिलं हॉस्टेलला जे सकस जेवण मिळतं, फळं मिळतात, मांस मिळतं, पुन्हा आठवड्याचं ठरलेलं असतं दररोजचं जेवण सकस कसं असेल त्या दृष्टिकोनातनं, ते सगळं बंद होईल. आणि हे पैसे आत्ता शासन म्हणतं की आम्ही देणार, पहिल्यांदा 3 महिन्याचे लगेच देणार, परंतु गॅसच्या सबसिडीपासून तरी तर सगळे अनुदान आपण पाहत आलो आहे आणि गेल्या 3-3 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स आलेल्या नाही आहेत. जर 2 महिने हे पैसे लेट झाले तर त्या विद्यार्थ्याचं आयुष्यच उद्ध्वस्त होईल, शिक्षण उद्ध्वस्त होईल. त्यामुळे आमची सगळ्यांची DBT मुद्द्यावरची प्रमुख ही मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते पैसे खात्यावर नकोत, हॉस्टेलमध्येच जेवण हवं. त्या संदर्भात आज आयुक्त साहेबांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं होतं चर्चेसाठी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी माझ्या भेटीची वेळ मागितली आणि त्याच्याप्रमाणे आज त्यांना भेटीची वेळ देण्यात आली. जवळपास 50-60 कार्यकर्त्यांच्या बरोबर विविध संघटनांच्या अतिशय चांगली चर्चा झाली. या चर्चेमध्ये प्रतिनिधींनी या सगळ्या GR काय काय अडचणी उद्भवू शकतात याच्याबद्दल त्यांचा जो फीडबॅक होता, त्यांची जी मतं होती, ती मतं माझ्यासमोर मांडली. या चर्चेचं वातावरण अतिशय चांगलं राहिलं आणि मी त्यांना असं सांगितलं की आपल्या या ज्या सगळ्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवून या GR आणखी काही सुधारणा, काही बदल आणि काही वेगळ्या पद्धतीनं विचार करायचा असेल तर तसा प्रस्ताव कमिशनर ऑफिसकडनं मंत्रालयाला पाठवण्यात येईल आणि याच्याबद्दल प्रायोगिक स्वरूपात ही योजना असल्यामुळे काही बदल जर कोणी सुचवले तर त्याचं स्वागतच आहे, अशा पद्धतीनं चर्चा होऊन विद्यार्थ्यांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं.